महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज एक महत्वाची बैठक पार पडणार आहे. मुंबईमधल्या जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा. अपोलो फर्टिलिटी द्वारे मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370. ही महत्वाची बैठक आहे. या बैठकीमध्ये मुंबईमधील जागा वाटपासंदर्भात महत्वाची चर्चा होणार आहे. वेदांत नेब आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील. वेदांत, ज्या प्रकारे आपण बघितलं 2 दिवसापूर्वी खरं तर जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची बैठक होणार होती, मात्र बदलापूर घटनेच्या निषेधार्थ एकतर महाराष्ट्र बंदची हाक त्या दिवशी देण्यात आली होती आणि त्यानंतर मग निषेध आंदोलन करण्यात आलं आणि त्यामुळे जागा वाटपाची चर्चा अजूनही झालेली नाही आणि त्यामुळे ही पहिली बैठक महाविकास आघाडीची आज दुपारी 4 वाजता होणार आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघाच्या जागांसंदर्भात विचार चर्चा या सगळ्या जागा वाटपामध्ये केला जाणार आहे. यामध्ये संजय राऊत, अनिल देसाई, त्यासोबतच वर्षा गायकवाड असतील, राखी जाधव, जितेंद्र आव्हाड जे मुंबईतले मुख्य नेते आहेत महाविकास आघाडीतले, ते या सगळ्या जागा वाटपासंदर्भात चर्चा करणार आहे. जी माहिती सूत्रांनी दिलेली आहे त्यामध्ये प्रत्येक म्हणजे महाविकास आघाडीतील काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष असेल आणि शिवसेना ठाकरे गट यांनी जागा वाटपाचे एक प्रस्ताव मुंबई असेल, कोकण असेल या संदर्भातील दिलेले आहेत आणि आता सगळे मिळून जे सर्व महत्त्वाचे नेते आहेत ते सगळे मिळून या जागा वाटपासंदर्भात एक निर्णय घेणार आहेत. जसं आपण काही वेळापूर्वी बातमी बघितली की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने काही जागा सांगितलेल्या आहेत, त्यासोबत 25 ते 28 जागा शिवसेना ठाकरे गटाने त्या संदर्भातला प्रस्ताव दिलेला आहे आणि आधीच्या ज्या जिंकलेल्या जागा आहेत त्या सोडून म्हणजे जिथे विद्यमान आमदार आहेत त्या जागा सोडून इतर ज्या जागा आहेत त्या संदर्भात सुद्धा या सगळ्या बैठकीमध्ये चर्चा केली जाईल. दुपारी 4 वाजता ही बैठक होईल आणि त्या संदर्भात या सगळे नेते एकत्र येऊन जो महाविकास आघाडीतील विशेष करून मुंबईच्या जागेसंदर्भात जी काही चर्चा होईल त्या संदर्भात माहिती देतील. अमोल, निश्चित वेदांत अपडेट घेत राहू तुमच्याकडून. धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.